नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहतोय 11th स्टँडर्ड केमिस्ट्री लेसन नंबर 3 सम ॲनालिटिकल टेक्निक्स आणि त्यामध्ये आपण पाहणार आहोत प्युरिफिकेशन ऑफ सॉलिड्स। मित्रांनो, तुम्ही जर नीटची तयारी करत असाल आणि तुम्हाला जर खूप सारे डाउट्स असतील आणि ते सॉल्व होत नसतील, सोबतच तुम्हाला प्रॉपर नोट्स हवे असतील, तर त्यासाठी आहे अनअकॅडमीचं आयकॉनिक सबस्क्रिप्शन। जर तुम्ही हे सबस्क्रिप्शन घेतलं तर तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा लाईव्ह डाउट सॉल्व करून दिले जातील, सोबतच लाईव्ह मेंटॉरशिप मिळणार आहे, फिजिकल नोट्सही मिळतील आणि जे प्लस सबस्क्रिप्शनचे बेनिफिट्स असतात तेही तुम्हाला आयकॉनिकमध्ये मिळणार आहेत। आयकॉनिक सबस्क्रिप्शन घेण्यासाठी तुम्ही सुहानी10 हा कोड वापरू शकता, जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी 10% डिस्काउंटही पाहायला मिळेल। आफ्टर दॅट नेक्स्ट, जर आपण पाहिलं तुमचे बरेचसे डाउट्स असतात आणि ते सॉल्व होत नाहीत, सो आता हे डाउट्स कसे सॉल्व केले जातील, तर तुम्हाला हे लाईव्ह सॉल्व करून दिले जातील। म्हणजे कसं, तर तुम्हाला या ठिकाणी सबस्क्रिप्शन घ्यायचं आहे। सबस्क्रिप्शन घेतल्यानंतर तुम्ही ॲप तुम्ही डाउनलोड केला असेलच, तर त्या ठिकाणी तुम्हाला मेन्यूमध्ये जायचं आहे, लाईव्ह मेंटरशिपवरती क्लिक करायचं आहे, त्या ठिकाणी तुमचं सेशन निवडायचं आहे। नेक्स्ट तुम्हाला सब्जेक्ट निवडायचं आहे की कोणत्या सब्जेक्टमध्ये डाऊट आहेत, टाईम स्लॉट निवडायचं आहे, तुम्हाला कधी हा डाऊट सॉल्व करून पाहिजे किंवा कोणत्या वेळेमध्ये तुम्ही लाईव्ह येऊ शकता वगैरे, तुम्हाला तुमच्या नोट्स किंवा तुमचे क्वेश्चन्स डाऊट्स वगैरे अपलोड करायचे आहेत आणि मग तुमचं सेशन या ठिकाणी कन्फर्म होईल आणि तुम्हाला त्या वेळेमध्ये तुमचे सगळे डाऊट सॉल्व करून दिले जातील। सोबतच अनअकॅडमीचे जे काही नोट्स आहेत ते अतिशय उत्कृष्ट आहेत। तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं तर ते टॉप रँकर्सने रिव्ह्यू केलेले आहेत, सोबतच टॉप फॅकल्टीने ते रिव्ह्यू केलेले आहेत आणि तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं तर हे नोट्स तुम्हाला ऑफलाईनही मिळतील, म्हणजे तुम्हाला घरीही फिजिकल कॉपी दिली जाईल, सोबतच ॲपमध्ये देखील तुम्ही हे नोट्स ॲक्सेस करू शकता। सोबतच जे आयकॉनिकचे आयकॉनिक लर्नर्स आहेत किंवा आयकॉनिक सबस्क्रिप्शन त्यांनी घेतलेलं आहे त्यांना हे नोट्स घरी देखील दिले जातील। जे प्लसचे लर्नर्स आहेत किंवा जे प्लसचं सबस्क्रिप्शन त्यांनी घेतलेलं आहे त्यांना हे नोट्स ॲपमध्ये पाहायला मिळतील। ओके, सो हे जे आयकॉनिक सबस्क्रिप्शन आहे तर ते 12 मंथसाठी आहे, 18 मंथसाठी आहे, 24 मंथसाठी आहे। नेक्स्ट जर तुम्ही या ठिकाणी पाहिलं तर नीटसाठी काही बॅचेस देखील सुरू होत आहेत 18 ऑगस्टपासून, जे तुम्ही जॉईन करू शकता। सगळ्यात पहिल्यांदा आहे नीट UG 2022 साठी, ज्याचं नाव आहे अर्ली अचीवर्स बॅच, आणि नेक्स्ट आहे ते म्हणजे नीट UG 2023 साठी, ज्याचं नाव आहे उद्देश बॅच। सो या दोन बॅचेस या ठिकाणी स्टार्ट होत आहेत, त्याला देखील तुम्ही जॉईन करू शकता अनअकॅडमीवरती। त्यासाठी तुम्हाला या ठिकाणी सबस्क्रिप्शन घ्यावं लागेल आणि सबस्क्रिप्शनसाठी तुम्ही या ठिकाणी सुहानी10 हा कोड यूज करणार आहात, जेणेकरून तुम्हाला त्या ठिकाणी ऑफर मिळेल। सोबतच तुम्हाला काही फायनान्शियल असिस्टन्स हवा असेल तर तुम्ही या ठिकाणी कॉल देखील करू शकता या नंबरवरती, जेणेकरून तुम्हाला काही फायनान्शियल असिस्टन्स मिळेल फॉर नीट UG साठी, ओके, 2022 साठी आणि 2023 साठी। नेक्स्ट आहे या ठिकाणी अनअकॅडमीची वीकली टेस्ट होत असते, स्कॉलरशिप टेस्ट फॉर नीट एक्सपिरियन्ससाठी, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही टेस्ट फ्री आहे, यासाठी तुम्हाला कोणतीही काही फी वगैरे पे करायची गरज नाही आहे। आणि तुम्ही जर या टेस्टमध्ये खूप चांगला रँक तुम्हाला जर मिळाला तर तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे नीट UGचं प्लसचं सबस्क्रिप्शन मिळणार आहे 1st to 3rd रँकसाठी। 4th to 10th साठी 75% स्कॉलरशिप असेल, 11 to 50 जर रँक असेल तर 50% स्कॉलरशिप असेल, 51 to 150 जर रँक असेल तर तुम्हाला 25% स्कॉलरशिप पाहायला मिळेल। सो हे जे नीट UGचं जे रोज सकाळी 11 वाजता संडेला जी तुमची एक्झाम होणार आहे स्कॉलरशिपची, यासाठी तुम्ही सुहानी10 हा कोड वापरू शकता। सोबतच या ठिकाणी हा जो QR कोड आहे तो स्कॅन करा आणि तुम्हाला त्या ठिकाणी ॲक्सेस दिला जाईल ही टेस्ट अटेंड करण्यासाठी। सगळ्यात पहिल्यांदा आपण बघतोय इंट्रोडक्शन, कारण हा चॅप्टर कशावरती आधारित आहे हे आपल्याला याच्यामधून कळेल। देर हॅज बीन अ सिस्टमॅटिक डेव्हलपमेंट इन द टेक्निक्स यूज्ड फॉर ॲनालिसिस ऑफ केमिकल सबस्टन्सेस। ॲज यू नो की केमिस्ट्रीमध्ये आपण बरेचसे असे टेक्निक्स वापरतो की ज्यामधून आपण सबस्टन्स प्युरिफाय करू शकतो, सेपरेशन करू शकतो, या सगळ्या गोष्टींसाठी अनेक टेक्निक्स वापरल्या जातात। तर त्यातीलच काही बेसिक टेक्निक्स ज्या की आपल्याला प्रॅक्टिकल्समध्ये यूजफुल आहेत त्या आज आपण या चॅप्टरमधून पाहणार आहोत। सो इन दिस चॅप्टर वी आर गोइंग टू लुक इन टू बेसिक ॲनालिटिकल टेक्निक्स, नेमली प्युरिफिकेशन अँड सेपरेशन टेक्निक्स। दोन प्रकारच्या टेक्निक्स खूप कॉमन आहेत, एक तर प्युरिफिकेशन टेक्निक, त्याच्यामधली पण बेसिक टेक्निक, आणि दुसरी म्हणजे सेपरेशन टेक्निक। प्युरिफिकेशन म्हणजे काय, एखादी गोष्ट प्युरिफाय करणं, शुद्ध करणं। आता जेव्हा आपल्याला नेचरमधून किंवा कुठूनही जेव्हा एखादं आपल्याला केमिकल मिळतं तर ते दरवेळी प्युरिफाय केलेलं असेलच असं काही आहे का? नाही, कारण ते ओरिजिनल फॉर्ममध्ये असणार आणि त्याला आपल्याला प्युरिफाय करावं लागणार। मग ते प्युरिफाय करत असताना आपण बऱ्याचशा मेथड्स वापरतो, तर त्यामधल्या काही मेथड्स किंवा काही टेक्निक्स आज आपण पाहणार आहोत। सोबतच आहे सेपरेशन। बऱ्याचदा दोन गोष्टी एकत्र मिळतात, मग ते ॲसिड असो किंवा व्हॉटेवर, जे आपण दोन गोष्टी असो, सर आपण घरातलं एक्झाम्पल घेतलं तर बऱ्याचदा साखर आणि पाणी आपण एकत्र मिक्स करतो, तर साखर आणि पाणी मिक्स केल्यानंतर सपोज की पुन्हा आपल्याला साखर आणि पाणी सेपरेट करायचं असेल तर ते कसं सेपरेट करणार, किंवा मिठामधून पाण्याला कसं सेपरेट करणार, म्हणजे पाण्यामधून मिठाला कसं सेपरेट करणार, या सगळ्या गोष्टी आपण बऱ्याचदा घरामध्येही करत असतो। मग तेच त्याच्यासाठी ज्या काही बेसिक टेक्निक्स लागतात त्याच आपण या पाठामधून पाहणार आहोत। आफ्टर दॅट नेक्स्ट आहे केमिकल सबस्टन्सेस ऑकर इन नेचर इन इम्प्युअर स्टेज।
जे काही केमिकल सब्स्टन्सेस आपल्याला निसर्गामधून मिळतात ते निसर्गामध्ये प्युअर स्टेटमध्ये अवेलेबल नसतात, ते इम्प्युअर स्टेटमध्ये असतात. इम्प्युअर म्हणजे काय? तर त्या केमिकल सबस्टन्ससोबत सराउंडिंगमध्ये ज्या पण गोष्टी आहेत, मग जर आपण माती वगैरे म्हटलं किंवा इतर जे काही मिनरल्स म्हटलं, तर ते पण त्यामध्ये मिक्स झालेलं असतं. सो आपल्याला जर त्याच्यामधलं प्युअर, ॲक्च्युअल प्युअर जे केमिकल सबस्टन्स आहे ते जर हवं असेल, तर त्यासाठी आपल्याला करावं लागेल प्युरिफिकेशन. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, ऑल्सो वेन सिंथसाइज्ड इन द लॅबोरेटरी दे आर ऑब्टेन्ड इन क्रूड अँड इम्प्युअर फॉर्म. जरी आपण त्या लॅबोरेटरीमध्ये त्याच्यावरती काही प्रोसेस वगैरे केली, तरीही आपल्याला ते क्रूड फॉर्ममध्ये किंवा पूर्णतः शुद्ध अशा फॉर्ममध्ये मिळत नाही. मग आता त्याला पूर्ण शुद्ध करण्यासाठी प्रत्येक सबस्टन्सच्या त्याच्या प्रॉपर्टीनुसार आधारित काही मेथड्स आहेत, आणि ह्या मेथड्स कशा पडल्या? अकॉर्डिंग टू देअर फिजिकल प्रॉपर्टीज. ओके, सो बिफोर इन्व्हेस्टिगेटिंग देअर कंपोजिशन अँड प्रॉपर्टीज, इट इज इसेन्शियल टू ऑब्टेन देम इन द प्युअर फॉर्म. आता सपोज की आपल्याला एखाद्या केमिकलचं त्याच्यावरती अभ्यास करायचा आहे, आता त्या केमिकलचा अभ्यास करण्याआधी तो केमिकल प्युअर फॉर्ममध्ये आहे का हे पाहणं गरजेचं आहे. मग त्यासाठी या ठिकाणी सांगितलेलं आहे की त्याच्या प्रॉपर्टीचं किंवा त्याच्यामुळे कशी रिॲक्शन वगैरे काय होते हे सगळं पाहण्याआधी ते सबस्टन्स आधी प्युअर फॉर्ममध्ये असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर पुढे सांगितलेलं आहे, मेथड्स ऑफ प्युरिफिकेशन अँड सेपरेशन ऑफ कंपाऊंड्स डिपेंड ऑन दी डिफरन्स इन देअर फिजिकल प्रॉपर्टीज. सो आता या ज्या सगळ्या प्युरिफिकेशनच्या किंवा सेपरेशनच्या मेथड्स आहेत, या कशावरून आपण डिसाईड करतो की त्यांच्यामध्ये कोणत्या कोणत्या फिजिकल प्रॉपर्टीज आहेत, त्याच्यानुसार ते आपण कसं सेपरेट करू शकतो, याच्यानुसार त्यांच्या वेगवेगळ्या मेथड्स ठरलेल्या आहेत. सो फर्स्ट आपण पाहतो आहे प्युरिफिकेशन ऑफ सॉलिड्स. आता जेव्हा आपण सॉलिड्स प्युरिफाय करतो, तर याच्यामध्ये दोन प्रकारचे सॉलिड्स असतात. एक तर पहिली कंडिशन आहे की विच आर सॉल्युबल इन द सेम सॉल्व्हंट ॲज द मेन सबस्टन्स. सो असे काही ज्याला आपण म्हणू शकतो सॉल्यूट आहेत किंवा असे काही सबस्टन्सेस आहेत की जे त्यांच्या सॉल्व्हंटमध्ये, आता सॉल्व्हंट काय, सपोज आपण, मी नेहमी हेच एक्झाम्पल देते, आताही तेच देते, की सपोज आपल्याकडे मीठ आहे आणि मिठासोबत आपल्याकडे आहे वॉटर किंवा पाणी. ओके, सो आता जेव्हा आपण पाण्यामध्ये मीठ टाकणार आहोत, तर या ठिकाणी मीठ काय होणार आहे, सॉल्यूट मीठ काय होणार आहे, सॉल्यूट होणार आहे, आणि वॉटर तयार होणार आहे सॉल्व्हंट. ओके, सो जे आपण टाकणार आहोत ते असतं सॉल्यूट, आणि जे जास्त प्रपोर्शनमध्ये प्रेझेंट आहे ते असणार आहे सॉल्व्हंट. ओके, सो आता पहिली केस अशी आहे की आपण जो सबस्टन्स टाकणार आहोत तो सॉल्यूटमध्ये पूर्णतः सोल्युबल होणं किंवा डिझॉल्व होणं, हे एक केस झाली प्युरिफिकेशन ऑफ सॉलिड्समधली. दुसरी केस अशी असते की विच आर नॉट सॉल्युबल इन द सेम सॉल्व्हंट ॲज द सबस्टन्स. सपोज आपण या ठिकाणी माती घेतली आणि या ठिकाणी आपण पाणी घेतलं. ओके, या ठिकाणी आपण वॉटर घेतलं. आता जर ही माती आपण पाण्यामध्ये टाकली तर माती छान डिझॉल्व होईल ना? अजिबात नाही. मातीमध्ये जे काही खडे वगैरे असतील हे सगळे पाण्यामध्ये डिझॉल्व होणार नाहीत. भलेही काही एकदम मायन्यूट पार्टिकल्स असतील ते डिझॉल्व होऊनही जातील, पण पूर्ण माती डिझॉल्व होते का? नाही होत. सो या ठिकाणी हे जे आपण टाकणार आहोत सॉल्यूट, ते या सॉल्व्हंटमध्ये पूर्णतः डिझॉल्व नाही झालं. ओके, सो या दोन केस आहेत, एक तर पूर्ण सोल्युशन तयार होतं किंवा दुसऱ्या केसमध्ये ते सॉल्यूट त्या सॉल्व्हंटमध्ये पूर्णतः डिझॉल्व होत नाही. असे दोन केसेस असतात जेव्हा आपण प्युरिफिकेशन ऑफ सॉल्यूट्स पाहतो तेव्हा. सो द सेकंड टाईप ऑफ इम्प्युरिटी कॅन बी सेपरेटेड इझिली बाय युझिंग अ सुटेबल सॉल्व्हंट टू डिझॉल्व द मेन कंपोनंट वेन द इम्प्युरिटीज रिमेन अनडिझॉल्व्ड अँड कॅन बी सेपरेटेड बाय अ सिम्पल प्रोसेस कॉल्ड एज फिल्टरेशन. सेकंड केस कोणती होती? माती आणि पाणीवाली. ओके, सो याच्यामध्ये आपण माती आणि पाणी जर पाण्यामध्ये जर आपण माती टाकली, तर काही वेळानंतर जर आपण ते तसं स्थिर ठेवलं, तर स्थिर ठेवल्यानंतर एक कम्प्लीट 4 ते 5 तासानंतर जर आपण पाहिलं, तर माती पूर्णतः खाली आलेली असते, खाली त्या ग्लासच्या किंवा जे पण आपण भांडं घेतलं असेल त्या भांड्याच्या तळाशी बसलेली असते. मग आपण इझिली वरचे पाणी हलक्या हाताने बाहेर काढू शकतो आणि माती आणि पाणी सेपरेट करू शकतो. सो आपण सिम्पल फिल्टरेशन मेथडने किंवा जर आपण गाळणी घेतली, तर गाळणीमधूनही आपण जर ते पाणी गाळलं तर पाणी खाली येईल आणि मातीचे जड कण जे असतील तर ते गाळणीमध्ये राहतील. सो सिम्पल फिल्टरेशन मेथडने पण आपण हे सेकंड केसमधले सॉलिड सेपरेट करू शकतो. ओके, सो ही जी सिम्पल प्रोसेस आहे त्याला आपण म्हणतो फिल्टरेशन. नेक्स्ट आहे, दिस प्रोसेस इज सिमिलर टू सेपरेटिंग टी लीव्स फ्रॉम अ डिकॉक्शन, म्हणजेच बॉइलिंग टी किंवा सॉल्युशन ऑफ टी किंवा टी म्हणजेच चहा. ओके, म्हणजे आता आपण ज्याप्रमाणे रोज चहा पावडर आणि चहा सेपरेट करतो जेव्हा आपण चहा पिणार असतो तेव्हा त्या गाळणीने, त्याचप्रमाणे ही प्रोसेस आहे. किंवा याला दुसरा अजून एक एक्झाम्पल दिलं आहे की ज्याप्रमाणे आपण माती पाण्यापासून वेगळी करू शकतो एक गाळणी वापरून, तर त्याचप्रमाणे आपण ही मेथड वापरणार आहोत, दॅट इज फिल्टरेशन. नेक्स्ट आहे, फिल्टरेशन इज कॅरीड आउट विथ द हेल्प ऑफ अ फिल्टर पेपर. ऑब्व्हियसली फिल्टरेशन करायचं प्रत्येक वेळी आपण गाळणी वापरू शकत नाही, कारण गाळणीचे होल तरी बऱ्यापैकी मोठे असतात आणि आपल्याकडे जे केमिकल्स किंवा जे पण सॉलिड्स आहेत त्याचे कण एवढे बारीक बारीक असतात की ते इझिली त्या गाळणीमधून बाहेर पडू शकतील. सो त्याच्यामुळे आपल्याला एक स्पेशल टाईपचा पेपर या ठिकाणी वापरावा लागतो आणि तो आहे फिल्टर पेपर.
फिल्टर पेपरमध्ये आपण जर पाहिले तर फिल्टर पेपर ॲज अ गाळणी म्हणूनच काम करतो, बट त्याच्यामध्ये खूप खूप मायन्यूट पोर्स असतात की जे पण एकदम बारीक जरी पार्टिकल्स असतील तरीही त्या फिल्टर पेपरच्या वरती राहतात, खाली जाऊ शकत नाहीत, ओके, म्हणजे पास होऊ शकत नाहीत. सो आफ्टर दॅट, आता या ठिकाणी जर आपण पाहिलं तर इथे आपल्याकडे आहे एक बीकर आहे किंवा एक भांडं आहे, काही म्हणा त्याला, त्याच्यामध्ये आपण घेतलेलं आहे वॉटर आणि सँड. आता आपण काय करणार आहोत, हे जे सगळं सोल्युशन आहे तर ते याला आपण म्हणणार आहोत फिल्टर पेपर, आणि हे आपलं फिल्टर टनल आहे. सो ज्याला आपण काय म्हणतो, नरसाळं समथिंग म्हणतो. सो आता यामधून जेव्हा आपण हे पाणी जाऊ देणार आहोत, त्याच्यामध्ये फिल्टर पेपर ऑलरेडी लावलेला आहे आतमध्ये, सो यामधून जेव्हा हे पाणी आपण टाकणार आहोत तेव्हा ऑब्व्हियसली फिल्टर पेपर काय करेल, पाण्याचे मॉलिक्युल्स खूप खूप बारीक असतात, सो ते त्यामधून पास आउट होऊ शकतात. बट जे सँड आहे त्या सँडमधले पार्टिकल्स एवढे बारीक नाही आहेत पाणी एवढे, सो त्याच्यामुळे ते पास आउट होऊ शकत नाही त्या फिल्टर पेपरमुळे. सो ते असेच वरती राहतात, आणि अशा पद्धतीने आपण इझिली सँड वॉटरमधून सँड आणि वॉटर सेपरेट करू शकतो, ओके. सो आता याच्यामध्ये जर आपण पाहिलं, जे वरती शिल्लक राहतं फिल्टरेशन करत असताना, जे त्या फिल्टर पेपरमध्ये किंवा त्या फनेलमध्ये शिल्लक राहणार आहे त्याला आपण म्हणणार आहोत रेसिड्यू, आणि जे फिल्टर होऊन खाली येणार आहे त्याला आपण म्हणणार आहोत फिल्टरेट. सो या केसमध्ये सँड आहे रेसिड्यू आणि वॉटर आहे फिल्टरेट, ओके. सो या दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. आता मी तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे तरी आपण रीड करूया. सो या ठिकाणी काय सांगितलं, फिगर 3.1 अ सर्क्युलर पीस ऑफ फिल्टर पेपर. हा जो फिल्टर पेपर आहे हा सर्क्युलर असतो, आणि याला जेव्हा आपण फोल्ड करतो तर तो समथिंग अशा पद्धतीने होणार आहे, ओके, मी उलटं काढलं, असं काढायला पाहिजे होतं, ओके. सो तो समथिंग अशा पद्धतीने होणार आहे जो की आपण इझिली या फनलमध्ये बसवू शकतो, आणि त्याच्यामधून ते सगळं फिल्टरेट होऊन खाली येईल, ओके. सो त्याला तुम्ही फोल्ड करून बघा, घरात फिल्टर पेपर नसेल तर साधा कागद घ्या, त्याला सर्क्युलर आकार आणि कट करा, आणि पाहा तो कसा फोल्ड होतो वगैरे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, द फनेल इज फिक्स्ड ऑन अ स्टँड अँड अ बीकर केप्ट बिलो इट. आणि या ठिकाणी एक बीकर ठेवलेला आहे, याच्यामध्ये फनेल ठेवलेला आहे, फनेलमध्ये तो पेपर आहे, त्याच्यामधून सोल्युशन खाली जात आहे आणि ते सेपरेशन होणार आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट सांगितलेलं आहे की जो इनसॉल्युबल पार्ट आहे, इनसॉल्युबल म्हणजे काय, जो याच्यामध्ये डिझॉल्व नाही झाला, जो खाली नाही आला, तर तो जो पार्ट आहे म्हणजे जी सँड आहे, तर ती सँड या ठिकाणी वरती राहते, त्यालाच आपण म्हणणार आहोत रेसिड्यू, अँड दी लिक्विड जे त्यामध्ये प्रेझेंट असणार आहे ते खाली आलं आहे. दुसरं एक्झाम्पल घेतलं चहा पावडर आणि चहाचं, तर या ठिकाणी इथे काय राहील, ऑब्व्हियसली चहा पावडर राहणार. सो चहा पावडर या ठिकाणी काय असणार आहे, रेसिड्यू, आणि फिल्टरेटमध्ये येणार आहे तो चहाचं ते सोल्युशन, ओके. सो आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, ही झाली पहिली प्रोसेस, सिंपल फिल्टरेशन आहे, जास्त काही याच्यामध्ये इक्विपमेंट्स लागणार नाही आहेत, फक्त फिल्टर पेपर लागणार आहे, एक बीकर ज्यामध्ये हे सोल्युशन तयार असेल, आणि दुसरं एक बीकर ज्यामध्ये हे वॉटर आणि हे दोघं सेपरेट होतील, ओके. सो दोन तीनच इक्विपमेंट यामध्ये आपण वापरणार आहोत. नेक्स्ट याच्यामध्येच आहे फिल्टरेशन अंडर सक्शन, ज्याला आपण म्हणणार आहोत. सो वेन फिल्टरेशन इज कॅरीड आउट युझिंग अ व्हॅक्युम पंप इज कॉल्ड ॲज फिल्टरेशन अंडर सक्शन. सो या ठिकाणी आपण सेमच प्रोसेस आहे, फक्त या ठिकाणी व्हॅक्युम वगैरे आपल्याला लागणार आहे, व्हॅक्युम पंप वगैरे या ठिकाणी आवश्यक आहे. सो जसं की तुम्ही व्हॅक्युम क्लीनर पाहिलं असेल, तर त्याच्यामध्ये कशा पद्धतीने म्हणजे एअरच्या सहाय्याने सगळा कचरा ते आतमध्ये पाईप ओढून घेते, तर त्याचप्रमाणे या ठिकाणी पण होणार आहे, फक्त या ठिकाणी ओढून घेतलं जाणार नाही आहे, पण त्याच पद्धतीची त्याच कॅटेगरीमध्ये येणारी ही प्रोसेस आहे, ओके. सो तुम्ही याच्यावरती आधारित यूट्यूबरचे व्हिडिओज पाहू शकता, त्याच्यामधून तुम्हाला क्लिअरली समजेल म्हणजे ॲक्च्युअल व्हिडिओज की हे सगळे इक्विपमेंट्स वापरलेले आहेत आणि ते दाखवलेलं आहे एक्सपेरिमेंट. सो वेन फिल्टरेशन इज कॅरीड आउट युझिंग अ व्हॅक्युम पंप इट इज कॉल्ड फिल्टरेशन अंडर सक्शन. इट इज अ फास्टर अँड मोर इफिशियंट टेक्निक दॅन सिम्पल फिल्टरेशन. या सिम्पल फिल्टरेशनपेक्षा ही जी प्रोसेस आहे ही खूप फास्ट होते आणि इफिशियंट आहे, म्हणजे व्यवस्थित होऊ शकते, व्यवस्थित दोन पार्टिकल्स किंवा दोन जे पण सँड आणि वॉटर किंवा इतर जे पण दोन लिक्विड्स असतील ते या ठिकाणी खूप व्यवस्थित सेपरेट होऊ शकतात. नेक्स्ट आहे, द असेंबली फॉर फिल्टरेशन अंडर सक्शन कन्सिस्ट ऑफ अ थिक वॉल कोनिकल फ्लास्क विथ अ साईड आर्म. सो हे जे आहे याला आपण म्हणतो कोनिकल फ्लास्क, आणि याला साईड आर्म म्हणजे या ठिकाणी छोटासा हात आहे, छोटासा आर्म आहे, सो याला म्हणतो आपण साईड आर्म. सो आता हे साईड आर्म असणारा का घ्यायचा आहे, तर यामधून बाहेर पास होण्यासाठी काय पास होणार आहे ते आपण नंतर बघूया. सो फक्त एवढंच घ्यायचं आहे की एक तुम्हाला कोनिकल फ्लास्क घ्यायचा आहे, थिक वॉल असला पाहिजे, म्हणजे थिक म्हणजे जरा चांगला मजबूत असला पाहिजे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे की द फ्लास्क इज कनेक्टेड टू अ सेफ्टी बॉटल बाय रबर ट्यूब थ्रू दी साईड आर्म. सो या ठिकाणी साईड आर्म होतं आणि या ठिकाणी काय आहे, रबर ट्यूब आहे. सो रबर ट्यूब आणि साईड आर्म थ्रू रबर ट्यूब या ठिकाणी एका सेफ्टी बॉटलला अटॅच केली जाणार आहे. हे कशासाठी, तर एक कारण तर हे आहे की या ठिकाणी तुम्हाला लिहून पण दिलेलं आहे की जे सक्शन फ्रॉम एस्पिरेटर क्रिएट्स पार्शियल व्हॅक्युम इन फ्लास्क. सो आता याच्यामुळे काय होणार आहे, इथे एस्पिरेटर असणार आहे की ज्यामधून व्हॅक्युम तयार करण्याचं काम केलं जाणार आहे. सो जेव्हा यामधून व्हॅक्युम तयार करण्याचं काम केलं जाईल, ऑब्व्हियसली
याच पाईपमधून व्हॅक्युम तयार करण्याचं काम केलं जाणार आहे. इथून जी पाईप येईल एस्पिरेटरमधून तर त्यामधूनच. सो जेव्हा या ठिकाणी व्हॅक्युम तयार केलं जाईल तर व्हॅक्युम तयार केल्यानंतर याच्यामध्ये जे पण सॉल्युशन वगैरे असणार आहे तर ते रिटर्न इकडे खेचलं जाऊ नये, म्हणजे या एस्पिरेटरमध्ये खेचलं जाऊ नये. यासाठी या ठिकाणी मध्ये एक सेफ्टी बॉटल ठेवली आहे, जेणेकरून काही खेचलं वगैरे गेलं तर त्यामधून सक वगैरे झालं तर त्या सेफ्टी बॉटलमध्ये जावं, ना की त्या एस्पिरेटरमध्ये. ओके, सो त्यासाठी एक सेफ्टी पर्पजसाठी या ठिकाणी बॉटल ठेवली आहे, म्हणून त्याला आपण सेफ्टी बॉटल म्हणतो. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे द सेफ्टी बॉटल इज यूज टू प्रिव्हेंट सकिंग ऑफ फिल्टरेट इन टू सक्शन पंप. सो या ठिकाणी जे पण फिल्टरेट असेल तर ते पुन्हा या ठिकाणी एस्पिरेटरमध्ये जाऊ नये किंवा सक्शन पंपमध्ये जाऊ नये, यासाठी इथे एक सेफ्टी बॉटल ठेवलेली आहे. नेक्स्ट आहे अ स्पेशल पॉसिलेन. आता या ठिकाणी पॉसिलेन म्हणजे काय, एक चिनी मातीचं फनेल असणार आहे, एक खूप एक्सपेन्सिव्ह किंवा चिनी मातीचं फनेल ज्याला आपण म्हणतो, तर त्याप्रमाणे ते फनेल आहे, ज्याला की आपण बकनर फनेल असं म्हणतो. सो हे तुम्हाला बकनर फनेल या ठिकाणी पाहायला मिळत असेल आणि हे चिनी मातीचं असतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे व्हाईट कलरचं असणार ऑब्व्हियसली, आणि दुसरी गोष्ट म्हणजे याच्याखाली चाळणीसारखं स्ट्रक्चर असतं, म्हणजे एकतर ते असं असतं आणि इथे याच्या आतमधलं जर आपण स्ट्रक्चर पाहिलं तर याच्यावर त्याचे होल होल असतं, म्हणजे चाळणीसारखं सेम टू सेम असतं आणि याला खाली अशा पद्धतीने स्ट्रक्चर असतं जेणेकरून याच्यामध्ये जे पण आपण काही टाकू तर ते सगळं फिल्टरेट खाली यावं आणि उरलेलं जे सबस्टन्स आहे म्हणजे जे रेसिडिव्ह आहे तर ते या ठिकाणी वरती राहावं. ओके, आता याच्यावरतीही आपण फिल्टर पेपर टाकणार आहोत, त्या जे पण आपलं बकनर आहे तर त्या बकनर फनेलच्या वरती पण आपण फिल्टर पेपर टाकणार आहोत आणि जेव्हा एखादं सोल्युशन पास होईल तेव्हा ते देखील फिल्टर पेपरमधूनच पास आउट होणार आहे. फिल्टर पेपरच्या वरती जे पण आपलं रेसिडिव्ह आहे तर ते राहील आणि खाली फिल्टरेट येईल. ओके, सो या ठिकाणी हे बकनर फनेल ठेवलेलं आहे आणि इट इज फिटेड ऑन दी कॉनिकल फ्लास्क विथ द हेल्प ऑफ अ रबर कॉर्क. जसं की या ठिकाणी एक रबर कॉर्क आहे ते व्यवस्थित फिट व्हावं यासाठी ते ब्लॅक ब्लॅक कलरचं पाहायला मिळते तुम्हाला. सो हे जे बकनर फनेल आहे हॅज अ पोरस सर्क्युलर बॉटम, ऑब्व्हियसली चाळणीसारखं असणार आहे याच्या खाली. नेक्स्ट आहे अ सर्क्युलर फिल्टर पेपर ऑफ करेक्ट साईज इज प्लेस्ड ऑन द सर्क्युलर पोरस बॉटम ऑफ बकनर फनेल अँड द फनेल इज प्लेस्ड ऑन द फ्लास्क. सो हे जे आपलं बकनर फनेल आहे तर वन मिनिट हां हे जे आपलं बकनर फनेल आहे, ॲक्च्युली ते ड्रॉच नाही करता येते, सॉरी, बेसिकली अशा पद्धतीचं ते आहे आणि याला खाली अशा पद्धतीने एक टोक आहे की खाली फिल्टरेट यावं यासाठी. ओके, सो हे जे सर्क्युलर आहे तर याच्यावरती बसवलं जाणार आहे फिल्टर पेपर आणि हा फिल्टर पेपर एक्झॅक्टली सेम साईज असणार आहे, याची जेवढं साईज असेल याचं जेवढं बॉटम असेल त्या साईजचं ते फिल्टर पेपर असणार आहे, जेणेकरून सगळं सगळी प्रोसेस प्रॉपरली व्हावी आणि जे रेसिडिव्ह आहे तर ते वरतीच राहावं, खाली येऊ नये, त्या फिल्टरेटमध्ये मिक्स होऊ नये यासाठी. ओके, आणि मग हे जे बकनर फनेल आहे तर ते या ठिकाणी बसवलं जातं त्या फ्लास्कच्या वरती. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे इट इज मॉइस्टन. ते जे आपलं फिल्टर पेपर आहे त्याला मॉइस्टन केलं जातं, थोडंसं पाणी वगैरे लावलं जातं. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे सक्शन इज क्रिएटेड बाय स्टार्टिंग दी पंप अँड फिल्टरेशन इज कॅरीड आउट. सो या ठिकाणी सक्शन म्हणजे पंप सुरू केलं जाणार आहे, त्या पंपमुळे त्या ठिकाणी व्हॅक्युम क्रिएट होणार आहे आणि मग फिल्टरेशन तयार होणार आहे. सो फिल्टरेशन तयार होत असताना इथून आपण जे पण सोल्युशन टाकणार आहोत तर ते सोल्युशन खाली येत असताना त्याचं रेसिड्यू या ठिकाणी शिल्लक राहणार आहे आणि सोबतच या ठिकाणी व्हॅक्युम येत असल्यामुळे जरी आपण खाली ते सोल्युशन पडत असताना यामध्ये जरा जरी इतर काही पार्टिकल्स आले की ते त्या सोल्युशनच्या व्यतिरिक्त आहेत तर ते लगेच या ठिकाणी या व्हॅक्युममुळे इथेच राहणार आहेत आणि इथेच त्याचा एक बंच तयार होतो किंवा त्याचा एक ग्रुप काय म्हणू शकतो बंच किंवा एक साठा त्या ठिकाणी तयार होतो. ओके, आणि बाकी जे फिल्टरेट आहे तेच फक्त खाली येतं. सो त्याच्यामुळे ही एक प्रॉपर प्रोसेस आहे की ज्या ठिकाणी रेसिड्यू वरतीच राहील आणि फिल्टरेशनच फक्त खाली येईल आणि याच्याने आपण एकदम ॲक्युरेटली सबस्टन्सेस सेपरेट करू शकतो किंवा प्युरिफाय करू शकतो आणि खरंतर हे प्युरिफिकेशनसाठी आहे, प्युरिफिकेशन करण्यासाठी आहे. आफ्टर दॅट दुसरी गोष्ट अशी की ही खूप इफिशियंट टेक्निक आहे, खूप सिम्पल फिल्टरेशनपेक्षा पण खूप चांगली टेक्निक आहे. ओके, सो आता ऑब्व्हियसली या ठिकाणी क्रिस्टल्स वगैरे तयार होणार आहेत जे पण रेसिड्यू मटेरियल असेल त्याचे या फिल्टरेट पेपरच्या वरती आणि आपण इझिली फिल्टर पेपरसोबत ते रेसिड्यू बाहेर काढू शकतो आणि आपलं जे फिल्टरेट आहे तर ते ऑब्व्हियसली खाली ते तयार झालेलं आहे. तर अशा पद्धतीने आपण दोन मटेरियल्स सेपरेट करू शकतो. सो मी आता जी काही प्रोसेस सांगितली ती तुम्ही या ठिकाणी पाहू शकता या स्लाईडमध्ये, तुमच्याकडे तसंही बुक असेलच. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे क्रिस्टलायझेशन. क्रिस्टलायझेशनमध्ये जर आपण पाहिलं तर नावातच क्रिस्टल असं आहे, म्हणजे ॲट दी एंड जेव्हा ही प्रोसेस संपेल तेव्हा आपल्याला मिळणार आहेत क्रिस्टल्स. सो वेन अ क्रूड सॉलिड इज मेड ऑफ मेनली वन सबस्टन्स अँड हॅज मेनी इम्प्युरिटीज इट इज प्युरिफाईड बाय दी प्रोसेस ऑफ क्रिस्टलायझेशन. आपल्याकडे एखादं क्रूड सबस्टन्स आहे, क्रूड सबस्टन्स म्हणजे कसं की आत्ताच आपल्याला नेचरमधून मिळालेलं असं सबस्टन्स आहे, तर त्या सबस्टन्समध्ये मेन सबस्टन्स हा एकच असतो, म्हणजे तो जे आपल्याला आवश्यक आहे ते एकच सबस्टन्स असतं, पण त्यासोबत बऱ्याचशा इम्प्युरिटीज असतात. मग आपल्याला काय करायचं असतं की त्या सगळ्या इम्प्युरिटीज बाजूला काढून त्यामधला फक्त तो प्रॉपर सबस्टन्स हवा असतो आणि त्यासाठी आपण वापरतो क्रिस्टलायझेशन. जसं की जर आपण पाहिलं
आपण खाऱ्या पाण्यापासून किंवा समुद्राच्या पाण्यापासून मीठ तयार करतो. आता समुद्राच्या पाण्यामध्ये मीठ हा एकच असा सबस्टन्स आहे की जो आपल्याला यूजफुल आहे, आणि त्यामधून म्हणजे त्या पाण्यामधून फक्त मीठच आपल्याला आवश्यक आहे, बाकीचं सगळं इम्प्युरिटीज नको आहे आपल्याला. मग त्यासाठी आपण काय करतो, एक तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही मिठागरे वगैरे पाहिले असतील, समुद्राच्या बाजूला वगैरे असतात, तर त्या मिठागरांमध्ये ते पाणी असं स्टोअर करून, स्टोअर म्हणण्यापेक्षा थोडं थोडे दिवस असं ठेवलं जातं, आणि सूर्याच्या उष्णतेमुळे किंवा किरणांमुळे त्या पाण्याचं वेपरायझेशन होतं, पाण्यामधली सगळी वाफ निघून जाते आणि त्या ठिकाणी फक्त सॉलिड सबस्टन्स राहतो, जे की असतं मीठ. बट ते मीठ एकदम प्युअर नसतं, इनप्युअर असतं. मग त्या मिठाचं परत प्युरिफिकेशन केलं जातं. मग कसं केलं जातं, तर त्याला पाण्यामध्ये टाकलं जातं, त्या मिठाला ओरिजिनल म्हणजे चांगल्या पाण्यामध्ये टाकलं जातं, खऱ्या पाण्यामध्ये नाही. सो पाण्यामध्ये टाकलं जातं, त्याला बॉईल केलं जातं, म्हणजेच त्याला खूप हाय टेम्परेचरवरती बॉईल केलं जातं. बॉईल केल्यानंतर त्याला लगेच फिल्टर केलं जातं. फिल्टर केल्यानंतर त्याला थोडंसं कूल डाऊन करण्यासाठी एका बीकरमध्ये ठेवलं जातं, आणि त्या बीकरमध्ये कूल डाऊन करण्यासाठी ठेवत असतानाच त्याच्यामध्ये एक धागा किंवा स्टिंग वगैरे, म्हणजे जाड धागा किंवा स्टिंग वगैरे ठेवलं जातं. आणि त्या स्टिंगमुळे काय होतं की खूप दिवस ठेवल्यामुळे किंवा खूप दिवस असं थंड करण्यासाठी ठेवल्यामुळे त्याच्यामध्ये जे पण क्रिस्टल्स असतात त्या सॉल्टचे, तर ते सॉल्टचे क्रिस्टल्स त्या ठिकाणी त्या धाग्याला किंवा त्या स्ट्रिंगला असे अटॅच होतात, आणि ज्याच्यामुळे आपल्याला तो फक्त त्यामधून फक्त मीठ मिळू शकतं आणि बाकीचे इम्प्युरिटीज त्या पाण्यामध्ये किंवा त्या सोल्युशनमध्ये राहतात. ओके, आय होप की तुम्हाला मी काय म्हटले ते कळलं असेल. नसेल तर तीच प्रोसेस या ठिकाणी सांगितलेली आहे, ती आता आपण पाहतोय. सो लेट अस स्टार्ट. सगळ्यात पहिल्यांदा आहे प्रिपरेशन ऑफ सॅच्युरेटेड सोल्युशन. अ सॅच्युरेटेड सोल्युशन इज अ सोल्युशन विच कॅन नॉट डिझॉल्व ॲडिशनल क्वांटिटी ऑफ सॉल्यूट. सॅच्युरेटेड म्हणजे काय, ज्याचं पोट भरलेलं आहे. पोट भरले म्हणजे काय, तर आता या ठिकाणी जे सॅच्युरेटेड सोल्युशन असतं ते अजून ॲडिशनल क्वांटिटी ऑफ सॉल्यूट डिझॉल्व करून घेत नाही. म्हणजे एखादं सोल्युशन जेव्हा आपण असं म्हणतो की ते सॅच्युरेटेड आहे, याचा अर्थ आपण त्यामध्ये अजून कोणतंही सॉल्यूट ॲड करू शकत नाही, भलेही आपण ॲड केलं तरी ते डिझॉल्व होणार नाही. म्हणजे जे आपलं ओरिजिनल सोल्युशन आहे तर ते एकदम परिपूर्ण असं छान असं मिक्स तयार झालेलं आहे, आणि त्यामध्ये आपण अजून काही ॲड केलं तरी ते तितकंसं डिझॉल्व होणार नाही, त्याला आपण म्हणतो सॅच्युरेटेड सोल्युशन. सो अ सॅच्युरेटेड सोल्युशन ऑफ द क्रूड सॉलिड इज प्रिपेअर्ड बाय बॉइलिंग इट इन अ स्मॉल बट सफिशियंट क्वांटिटी ऑफ अ सुटेबल सॉल्वंट. सो एज अ क्रूड सॉलिडचं सॅच्युरेटेड सोल्युशन आहे हे आपण कसं तयार करतो, बाय बॉइलिंग. त्याला आपण एका पर्टिक्युलर अमाऊंट ऑफ सॉल्यूटमध्ये टाकतो, त्याला बॉईल करतो, आणि बॉईल केल्यानंतर आपल्याला मिळणार आहे सॅच्युरेटेड सोल्युशन. ऑन डुईंग सो द मेन सॉल्यूट फॉर्म्स अँड ऑलमोस्ट सॅच्युरेटेड सोल्युशन. सो याच्यामुळे जे मेन सॉल्यूट आहे त्याचं कन्वर्जन ऑलमोस्ट सॅच्युरेटेड सोल्युशनमध्ये होतं, म्हणजे ऑलमोस्ट आपल्याला त्या ठिकाणी सॅच्युरेटेड सोल्युशन मिळणार आहे. बट द सॉल्युशन इज नॉट सॅच्युरेटेड, पण ते जे सोल्युशन असतं ते सॅच्युरेटेड नसतं, त्यामध्ये फक्त जे आपण सॉल्यूट ॲड केले ते फक्त सॅच्युरेटेड असतं, सोल्युशन नाही. का, तर ते जे सॉल्यूट आहे त्यामध्ये सगळं जे आपल्याला आवश्यक आहे ते प्रेझेंट आहे. सोल्युशन तयार जेव्हा झालं तेव्हा त्याच्यामध्ये जे इतर मटेरियल्स आहेत तर ते पण प्रेझेंट आहेत, सो त्याला आपण सॅच्युरेटेड म्हणू शकत नाही. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, ओके सो नेक्स्ट आहे, बट द सोल्युशन इज नॉट सॅच्युरेटेड विथ रेस्पेक्ट टू दी सॉल्युएबल इम्प्युरिटीज, सो दे आर इन स्मॉल प्रपोर्शन. कारण त्यामध्ये स्मॉल प्रपोर्शनमध्ये इम्प्युरिटीज त्या सोल्युशनमध्ये प्रेझेंट असतात, सो त्याच्यामुळे त्याला आपण सॅच्युरेटेड सोल्युशन असं म्हणू शकत नाही. फक्त सॅच्युरेटेड त्याच्यामध्ये जे आपण सॉल्यूट ॲड केले त्याला मात्र आपण सॅच्युरेटेड म्हणू शकतो. नेक्स्ट आहे हॉट फिल्टरेशन. हॉट फिल्टरेशन नावामध्येच हॉट आहे आणि फिल्टरेशन आहे, म्हणजे आपण ते जे आत्ता तयार केलेलं आहे त्याला आपण हॉट म्हणजे गरम करणार आहोत, आणि त्यासोबतच त्याला आपण फिल्टरेट देखील करणार आहोत. सो द अबो सॉल्युशन इज क्विकली फिल्टर्ड विथ हॉट सॉरी वाईल हॉट. जेव्हा ते हॉट असेल तेव्हाच त्याला आपण फिल्टर करणार आहोत. सो फिल्टरेशन अंडर सक्शन ऑलोज रॅपिड फिल्टरेशन. सो जे आपण फिल्टरेशन करणार आहोत सक्शनमधून, म्हणजे या ठिकाणी पण आपण ते व्हॅक्युम क्लिनरची व्हॅक्युम क्लिनर नाही म्हणता येणार, पण व्हॅक्युम वगैरे तो जो सेटअप होता मगाशी आपण पाहिलेला, तर त्याप्रमाणे सेटअप आपण या ठिकाणी वापरणार आहोत. ओके, सो जे सक्शन असणार आहे तर ते त्याच्यामुळे मगाशीच आपण पाहिलं की सक्शनमुळे किंवा ती मेथड वापरल्यामुळे खूप पटकन फिल्टरेशन होतं, सो तेच या ठिकाणी केलं जाणार आहे. अनडिझॉल्व्ड इम्प्युरिटीज, ऑब्व्हियसली बरेचशी इम्प्युरिटीज अशी असतात की जे डिझॉल्व नाही होत आणि त्याच्यामुळे ते आपण पटकन रिमूव्ह करू शकतो. सो जे अनडिझॉल्व्ड इम्प्युरिटीज आहेत तर ते या प्रोसेसमधून रिमूव्ह होतात ॲज इन द फॉर्म ऑफ रेसिड्यू. ऑब्व्हियसली जे इम्प्युरिटीज आहेत तर ते या ठिकाणी वरतीच राहतील, फिल्टर पेपरमधून खाली फिल्टरेटमध्ये येणार नाहीत, सो त्याच्यामुळे आपण या ठिकाणी अर्धा टप्पा पार करतो इम्प्युरिटीज बाहेर काढण्याचा. ओके, सो या ठिकाणी पहिल्यांदा सोल्युशनला गरम केलं होतं, बर्न केलं होतं, हीट केलं होतं, आणि त्यानंतर हे सोल्युशन या फिल्टर पेपरमधून पास आउट केलं होतं. हा सेटअप आपण अंगाशी पाहिलेला आहे.
आणि यामधून या फिल्टर पेपरमधून पास आउट झाल्यानंतर या ठिकाणी सगळे इम्प्युरिटीज किंवा इनसॉल्युबल सबस्टन्सेस प्रेझेंट असतात आणि यामधून फक्त आणि फक्त जे फिल्ट्रेट आहे, जे पाणी आहे किंवा जे सॉल्युशन असेल त्याच्यामधलं जे सॉल्युट आहे तर ते या ठिकाणी सॉल्वंट जे आहे तर ते या ठिकाणी बाहेर पडतं, वरती राहतं सॉल्युट. ओके, सो अशा पद्धतीने हा टप्पा आपण कम्प्लीट केला आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे कूलिंग ऑफ द फिल्ट्रेट. आता हे जे आपण यामध्ये मिळवलं, हे जे आहे या बीकरमध्ये, हे काय आहे? फिल्ट्रेट. सो आता या फिल्ट्रेटला करायचं आहे कूलिंग. सो द हॉट फिल्ट्रेट इज अलाउड टू कूल. सॉल्युबिलिटी ऑफ अ सबस्टन्स डिक्रीजेस विथ लोअरिंग ऑफ टेम्परेचर. ज्याप्रमाणे टेम्परेचर कमी कमी होत जाईल, या ठिकाणी टेम्परेचर जास्त होतं जेव्हा आपण त्याला फिल्टर केलं, पण जसजसं टेम्परेचर कमी कमी होत जाईल त्याप्रमाणे सॉल्युबिलिटी देखील कमी कमी होत जाते. सो ॲज अ रिझल्ट याच्यामुळे द फिल्ट्रेट बिकम्स सुपर सॅच्युरेटेड विथ रेस्पेक्ट टू दी मेन डिझॉल्व्ड सॉल्यूट. सो याच्यामुळे काय होणार आहे, हे जे फिल्ट्रेट आहे कारण टेम्परेचर कमी कमी होत जाते, कूल डाऊन होत जाते आणि त्यामुळे हे फिल्ट्रेट अजून जास्त सॅच्युरेट होणार आहे, सुपर सॅच्युरेट होणार आहे. द एक्सेस क्वांटिटी ऑफ द डिझॉल्व्ड सॉल्यूट कम्स आउट ऑफ द सॉल्युशन इन द फॉर्म ऑफ क्रिस्टल्स. सो आता या ठिकाणी जे जास्त प्रमाणामध्ये सॉल्यूट प्रेझेंट आहे कशामध्ये, फिल्ट्रेटमध्ये. सो फिल्ट्रेटमध्ये जे डिझॉल्व्ड सॉल्यूट आहे जे थोडंसं जास्त प्रमाणामध्ये प्रेझेंट आहे तर ते कशाचं रूप घेणार, क्रिस्टल्सचं रूप घेणार. ते त्या ठिकाणी क्रिस्टल्स तयार करायला सुरुवात करणार. द डिझॉल्व्ड इम्प्युरिटीज हवेवर डू नॉट सुपर सॅच्युरेट. आता या ठिकाणी काही इम्प्युरिटीज होत्या ज्या की डिझॉल्व झाल्या होत्या, ज्या डिझॉल्व नव्हत्या झाल्या त्या आपण रेसिड्यूच्या फॉर्ममध्ये बाहेर काढल्या, बट ज्या इम्प्युरिटीज डिझॉल्व झाल्या होत्या त्यांचं काय करायचं तर ते आता आपण पाहतोय. या इम्प्युरिटीज सुपर सॅच्युरेट नाही आहेत, कारण या सॅच्युरेटेडमध्ये येतात का? नाही येणार, ऑब्विसली नाही येणार. सो त्यांची क्वांटिटी पण खूप कमी आहे, ते खूप कमी क्वांटिटीमध्ये प्रेझेंट आहेत. सो दिस कंटिन्यू टू स्टे इन सॉल्युशन इन डिझॉल्व स्टेट इवन ऑन कूलिंग. आणि त्याच्यामुळे ह्या खूप कमी क्वांटिटीमध्ये इम्प्युरिटीज आहेत, या आपण इझिली बाहेर नाही काढू शकत. मग आपण काय करतो, या फिल्ट्रेटमध्येच त्यांना राहू देतो. ओके, कूलिंग प्रोसेस सुरू असली तरी पण आपण त्याला त्या फिल्ट्रेटमध्येच राहू देतो. नेक्स्ट आहे द सेपरेटेड क्रिस्टल्स आर देअरफॉर फ्री फॉर्म सॉल्युबल इम्प्युरिटीज ॲज वेल. सो या ठिकाणी हे जे क्रिस्टल्स आहेत ते ऑब्विसली सॉलिडचं रूप घेणार, कारण लिक्विडमधले क्रिस्टल्स कसे असतात, सॉलिड असतात. सो या ठिकाणी लिक्विडमध्ये जे पण सॉलिड फॉर्म्स तयार होतील ते असणार आहेत क्रिस्टल्स. सो आपण इझिली या ठिकाणी क्रिस्टल्स यामधून बाहेर काढू शकतो. नेक्स्ट आहे फिल्टरेशन, ही सगळ्यात शेवटची प्रोसेस आहे. या ठिकाणी काय होतं की फिल्ट्रेटमध्ये आता ऑलरेडी आपले क्रिस्टल्स वगैरे तयार झालेले आहेत, आता त्या क्रिस्टल्सला आपल्याला बाहेर काढायचे. त्यासाठी आपण काय करणार, पुन्हा हा सेटअप तयार करणार. यामध्ये आपण हे जे फिल्ट्रेट आहे तर ते आता आपण इथून वरून टाकणार आहोत. याच्यामध्ये टाकल्यानंतर हा जो आपल्या या ठिकाणी बकनर फनेल आहे, तर यामधून इथे जो फिल्ट्रेट पेपर आहे तर यामध्ये हे सगळे क्रिस्टल्स इथेच राहतील आणि फक्त सॉल्युशन इथून खाली जाणार आहे. ओके, सो या ठिकाणी हे जेही क्रिस्टल्स राहतील तर ते आपले ओरिजिनल फॉर्म असणार आहेत, जे की आपल्याला अपेक्षित होते. ओके, आणि हे जे या ठिकाणी फिल्ट्रेट आता तयार होईल, आता जे वॉटर तयार होईल आफ्टर धिस, याला आपण म्हणणार आहोत मदर लिकर. द क्रिस्टल्स सो फॉर्म्ड आर फ्री फ्रॉम सॉल्युबल ॲज वेल ॲज इनसॉल्युबल इम्प्युरिटीज. आता हे जे क्रिस्टल्स आहेत त्या ठिकाणी कोणतेही इम्प्युरिटीज प्रेझेंट नाही आहेत, हे फ्री फ्रॉम सॉल्युबल आहे, यामध्ये कोणतेही इम्प्युरिटीज वगैरे काही प्रेझेंट नाही आहे, असे क्रिस्टल्स आपल्याला मिळालेले आहेत. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे चॉईस ऑफ द सॉल्व्हंट. द सॉल्व्हंट टू बी यूज्ड फॉर क्रिस्टलायझेशन मस्ट हॅव फॉलोविंग प्रॉपर्टीज. मग असे आपण पाहिलं की आपण यासाठी काहीतरी सॉल्व्हंट वापरतो आहे. सो सॉल्व्हंट काय असायला पाहिजे, किंवा सॉल्व्हंट जेव्हा आपण निवडणार तेव्हा त्यामध्ये कोणत्या कोणत्या प्रॉपर्टीज असायला पाहिजेत, की ज्याच्या आधारे आपण योग्य सॉल्व्हंट निवडू शकतो, तर त्या काही प्रॉपर्टीज आहेत. फर्स्ट आहे की द कंपाऊंड टू बी क्रिस्टलाइज्ड शुड बी लिस्ट ऑर सॉल्युएबल इन दी सॉल्व्हंट ॲट द रूम टेम्परेचर बट हायली सॉल्युएबल ॲट हाय टेम्परेचर. सो बेसिकली जेही आपण कंपाऊंड क्रिस्टलाइज करणार आहोत तर ते क्रिस्टलाइज म्हणजे जे पण आपल्याकडे कंपाऊंड आहे फॉर द क्रिस्टलायझेशन, तर ते क्रिस्टलायझेशनचं कंपाऊंड शुड बी लिस्ट सॉल्युएबल इन द सॉल्व्हंट, म्हणजे सॉल्व्हंटमध्ये. सॉल्व्हंट म्हणजे काय, ज्यामध्ये आपण ते टाकणार आहोत, तर ते सो ते जे सॉल्व्हंट आहेत तर त्यामध्ये ते लिस्ट सॉल्युएबल असायला पाहिजे, म्हणजे पटकन डिझॉल्व होणार नाही, पटकन सॉल्युएबल नसायला पाहिजे. ओके, नेक्स्ट आहे बट जर आपण रूम टेम्परेचरवरती ठेवलं तर, पण जर आपण हाय टेम्परेचरवरती ठेवलं तर मात्र ते सॉल्युएबल असायला पाहिजे. आय नो की थोडंसं कन्फ्युजन झालं असेल, मी पुन्हा एकदा सांगते. सो आता या ठिकाणी आपल्याकडे जे क्रिस्टलाइज्ड कंपाऊंड आहे तर ते ॲट द रूम टेम्परेचर, ओके, ॲट द रूम टेम्परेचर ते या हे जे आपल्याकडे प्रेझेंट असणारं जे सॉल्व्हंट आहे त्यामध्ये सॉल्युएबल नसायला पाहिजे किंवा लिस्ट सॉल्युएबल असायला पाहिजे. बट जेव्हा हाय टेम्परेचर असेल तेव्हा हे जे क्रिस्टलाइज्ड कंपाऊंड आहेत आपल्याकडे तर ते या सॉल्व्हंटमध्ये सॉल्युएबल असायला पाहिजेत. ओके, सो या दोन कॅटेगरीज आहेत किंवा या दोन कंडिशन्स आहेत. नेक्स्ट आहे सॉल्व्हंट शुड नॉट रिॲक्ट केमिकली विथ द कंपाऊंड टू बी प्युरिफाईड.
जे कंपाउंड अपने प्युरीफाय कराएं है, जैसे कि अपने मीठ जर हव NaCl जर अपने NaCl जर अपने हव तो ये जे NaCl से ऑलरेडी पार्टिकल्स प्रेजेंट है त्या सॉल्यूशन मध्ये, तर त्या सॉल्यूशन मधल्या पार्टिकल सोबत जे आपण सॉल्वेंट वापरणार आहोत हे दोघं कोणतीही रिएक्शन करता कामा नाहीत, कारण जर या दोघांची रिएक्शन झाली तर मिठाचं काहीतरी वेगळंच तयार होईल आणि मीठ मिळण्याऐवजी वेगळंच काहीतरी कंपाऊंड आपल्याला मिळेल. ओके, सो त्याच्यामुळे असं सॉल्वंट निवडायचं की ते सॉल्वंट आपल्याला जो प्रोडक्ट हवा आहे किंवा जे सॉल्यूट आहे त्यासोबत कोणतीही रिएक्शन करणार नाही, कोणतीही केमिकल रिएक्शन त्या ठिकाणी नसायला पाहिजे. कारण तुम्हाला माहिती आहे केमिकल रिएक्शन झाली की नवीन प्रोडक्ट तयार होतो आणि तो जो तयार होणारा प्रोडक्ट असतो त्याचे प्रॉपर्टीज पूर्णतः वेगळे असतात. सो असं काही आपल्याला नको आहे आणि त्याच्यामुळे आपण सेकंड कंडिशन पाहणार आहोत. थर्ड असं आहे की सॉल्वंट शुड बी वोलाटाईल सो दॅट इट कॅन बी रिमूव्ह इझिली. सॉल्वंट आपण इझिली त्यामधून बाहेर काढता आलं पाहिजे, जसं की आपण इथे मगाशी पाहिलं की इथे जे आपलं फिल्ट्रेट होतं त्यापासून आपण इझिली क्रिस्टल्सही बाहेर काढले आणि हे पण आपण इझिली रिमूव्ह करू शकलो त्या क्रिस्टल्समधून. तर अशा पद्धतीचं सॉल्वंट असायला पाहिजे की जे आपण इझिली रिमूव्ह करू शकतो ॲट दी एंड ऑफ दी प्रोसेस. सो वॉटर, इथाईल अल्कोहोल, मिथाईल अल्कोहोल, ॲसिटोन, इतर ऑर देअर कॉम्बिनेशन्स आर जनरली यूज्ड ॲज सॉल्वंट फॉर क्रिस्टलायझेशन. मग या ठिकाणी काही कॉमन सॉल्वंट आहेत की जे आपण युजली वापरतो, वॉटर असेल, इथाईल अल्कोहोल, इथर असेल, ॲसिटोन असेल, एक्सेट्रा. सो द चॉईस इज डन बाय ट्रायल अँड एरर मेथड. मग आता ॲक्च्युअली कसं करणार की कोणतं आपण सॉल्वंट या ठिकाणी वापरलं पाहिजे, तर त्यासाठी एरर्स ज्या म्हणजे ते प्रॅक्टिसनी करणार किंवा ट्राय करून करून आपल्याला ते कळणार की कोणतं सॉल्वंट या ठिकाणी वापरलं पाहिजे, कशामुळे कोणती रिॲक्शन होऊ शकते, कशामुळे आपल्याला जे आपलं डिझायर प्रोडक्ट आहे तर ते पटकन मिळेल, हे सगळं तुम्हाला ट्रायलने कळत जाणार आहे. त्यामध्ये काय एरर्स होत आहेत त्याचं ॲनालिसिस केल्यानंतर तुम्हाला ते कळणार आहे. ओके, सो नेक्स्ट असं आहे की या ठिकाणी ॲक्टिव्हिटी सांगितली, क्रिस्टलायझेशन ऑफ कॉमन सॉल्ट फ्रॉम इम्प्युअर सॅम्पल. आपल्याकडे एक इम्प्युअर सॅम्पल आहे आणि त्या इम्प्युअर सॅम्पलमधून आपल्याला ॲज अ सॉल्ट बाहेर काढायचं आहे, तर त्यासाठी काय करावं लागेल किंवा त्याची प्रोसेस आता या ठिकाणी आहे. सो मेनी टाइम्स दी कॉमन सॉल्ट ऑप्टेन फ्रॉम दी मार्केट मे कंटेन सम सिलिसियस मॅटर्स अँड सम अदर इम्प्युरिटीज. ओके, सो त्या ठिकाणी जेव्हा आपण मार्केटमधून सॉल्ट वगैरे घेऊ तर त्यामध्ये काही इतर पार्टिकल्स पण कदाचित प्रेझेंट असू शकतात. मग त्याला पूर्णतः प्युअर कसं करायचं, त्या इम्प्युअरमधून पूर्ण त्याची प्युरिटी आपण कशी पाहायची किंवा ते प्युरीफाय कसं करायचं. सो दिस कॅन बी रिमूव्ह अँड लार्ज क्रिस्टल्स ऑफ प्युअर NaCl कॅन बी ऑप्टेन. सो या इम्प्युरिटीज आपण काढू शकतो आणि त्यामधून आपण एक प्युअर NaCl कंपाऊंड आपण घेऊ शकतो. तर ते कसं, तर ते आपण प्रोसेस पाहतो आहे. सगळ्यात पहिल्यांदा ॲपॅरेटस आहे, बीकर घ्यायचं आहे, ग्लास रॉड घ्यायचं आहे, फनल घ्यायचं आहे, फिल्टर पेपर, स्टँड आणि इव्हॅपोरेटिंग डिश, ॲक्सेट्रा. त्याच्यानंतर मटेरियल असं आहे की जे तुम्ही मार्केटमधून इम्प्युअर सॉल्ट आणणार आहात तर ते, ऑर अ मिक्सचर ऑफ सॉल्ट अँड फाईन सँड. किंवा तुमच्याकडे जर प्युअर सॉल्ट असेल, इम्प्युअर नसेल, तर मग काय करायचं, तर सॉल्ट घ्यायचं आणि सॉल्टमध्ये थोडीशी एकदम बारीक अशी माती किंवा ज्याला आपण वाळू वगैरे म्हणू शकतो असं काही असेल तर ते त्याच्यामध्ये टाकायचं, म्हणजे थोडक्यात आपण त्या सॉल्टला इम्प्युअर करायचं नसलं असलं तरी पण. नेक्स्ट आहे प्रोसिजर, अरेंज ॲपॅरेटस ॲज शोन इन 3.3. 3.3 ज्याप्रमाणे दाखवलेलं आहे त्याप्रमाणे तुम्हाला सगळं काही अरेंज करून घ्यायचं आहे. सगळ्यात पहिल्यांदा टेक सम वॉटर इन अ बीकर. एक बीकर घ्यायचं आहे आणि या ठिकाणी आपण ॲज अ सॉल्वंट म्हणून वॉटर वापरणार आहोत. सो वॉटर तुम्हाला त्या बीकरमध्ये घ्यायचं आहे. ॲड सॉल्ट टू द बीकर आणि या बीकरमध्ये तुम्हाला थोडंसं मीठ टाकायचं आहे. अँड स्टर इट विथ अ ग्लास रॉड आणि त्याला तुम्ही एका ग्लास रॉडने हलवणार आहात, चांगलं मिक्स करणार आहात. ॲड मोर सॉल्ट अँड स्टर टिल नो मोर सॉल्ट डिझॉल्व्स आणि तोपर्यंत त्याच्यामध्ये मीठ टाकत राहायचं आहे जोपर्यंत ते पूर्णतः डिझॉल्व होण्याची कॅपॅसिटी त्याची संपत नाही, तोपर्यंत आपण त्यामध्ये सॉल्ट ॲड करत राहणार आहोत. ओके, सो एका पर्टिक्युलर लेवलनंतर ते सॉल्टला डिझॉल्व होऊ देत नाही. सो तो तेव्हा थांबायचं आहे, सॉल्ट ॲड करणं थांबवायचं आहे. नेक्स्ट असं आहे की त्या सॉल्युशनला आता आपल्याला हीट करायचं आहे, ज्यामध्ये आपण ॲज अ सॉल्वंट वॉटर आणि ॲज अ सॉल्यूट हीट टाकलेलं आहे त्या सॉल्युशनला आता तुम्ही हीट करणार आहात. नेक्स्ट आहे फिल्टर दी हॉट सॉल्युशन आणि हे हॉट सॉल्युशन आहे असं घ्यायचं आहे आणि फिल्टर करायचं आहे. फिल्टर केल्यानंतर ऑब्व्हियसली काही इम्प्युरिटीज असतील तर ते वरती राहतील आणि जे फिल्ट्रेट असेल सॉल्ट सॉल्युशन तर ते तुम्हाला या ठिकाणी खाली फिल्ट्रेटमध्ये पाहायला मिळेल. नेक्स्ट असं आहे की कलेक्ट द फिल्ट्रेट इन अँड इव्हॅपोरेटिंग डिश अँड अलो टू कूल. सो हे जे फिल्ट्रेट असेल या ठिकाणी ते तुम्हाला एका इव्हॅपोरेटिंग डिशमध्ये घ्यायचं आहे आणि त्याला थंड होऊ द्यायचं आहे छान. याची अजून एक मेथड आहे की तुम्ही याला सेम टू सेम आहे असं फिल्ट्रेट एका दुसऱ्या एका बीकरमध्ये घेऊ शकता, त्यामध्ये एखादी पेन्सिल किंवा एखादं कोणतंही रॉड किंवा स्ट्रिंग वगैरे ॲड करू शकता की ज्याला क्रिस्टल्स येऊन चिटकतील. ही दुसरी मेथड आहे, ही मेथड तुम्ही वापरा किंवा कोणतीही वापरा. ॲट दी एंड आपल्याला काय पाहिजे, NaCl पाहिजे. नेक्स्ट असं आहे की क्रिस्टल्स ऑफ प्युअर सॉल्ट NaCl विल सेपरेट लिव्हिंग सॉल्युबल इम्प्युरिटीज विथ दी मदर लिकर
आणि या ठिकाणी फक्त क्रिस्टल्स तयार होतील, बाकीचं वॉटर इथेच राहील, म्हणजे जे मदर लिकर ज्याला आपण म्हणतो ते या ठिकाणीच राहील. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे फिल्टर दी सॉल्युशन अँड कलेक्ट द क्रिस्टल्स ऑन दी फिल्टर पेपर अँड ड्राय देम. सो पुन्हा एकदा हे जे या ठिकाणी असेल मटेरियल ते सगळं या फिल्टर पेपरमध्ये टाकायचं आहे. पुन्हा एकदा यामधून फिल्ट्रेट तयार होईल आणि इथे तयार होईल रेसिड्यू. सो हे जे रेसिड्यू असेल ते तुम्हाला घ्यायचं आहे आणि या रेसिड्यूचे पुन्हा तुम्हाला थंड होऊ द्यायचे आहेत किंवा साईड बाजूला ठेवायचे आहेत आणि त्याचे क्रिस्टल्स इथे तयार होतील. थोडंसं तुम्ही जर त्याला ड्राय होऊ दिलं तर त्याचे क्रिस्टल्स पाहायला मिळतील. सो या मेथडने तुम्ही अजून काय काय सेपरेट किंवा प्युरीफाय करू शकता. तर इम्प्युअर कॉपर सल्फेट कॅन बी प्युरिफाईड बाय क्रिस्टलायझेशन युझिंग वॉटर ॲज अ सॉल्वंट. नेक्स्ट आहे सिमिलरली बेन्झोईक ॲसिड कॅन ऑल्सो बी प्युरिफाईड बाय क्रिस्टलायझेशन युझिंग वॉटर ॲज सॉल्वंट. सो तुम्ही बेन्झोईक ॲसिड आणि कॉपर सल्फेट यांना देखील प्युरिफाय करू शकता बाय युझिंग वॉटर ॲज अ सॉल्वंट विथ दी हेल्प ऑफ दिस क्रिस्टलायझेशन मेथड. ओके, सो आय होप की तुम्हाला सगळ्यांना क्रिस्टलायझेशन मेथड समजली असेल. त्याचाच दुसरा भाऊ तो म्हणजे फ्रॅक्शनल क्रिस्टलायझेशन, ते आता आपण पाहतो आहे. थोडीशी वेगळी मेथड आहे बट आय होप की तुम्हाला इझिली कळू शकते. फ्रॅक्शनल क्रिस्टलायझेशन, टू ऑर मोर सबस्टन्सेस इन अ मिक्सचर कॅन बी सेपरेटेड बाय फ्रॅक्शनल क्रिस्टलायझेशन प्रोसेस. सो आपल्याकडे एखादं मिक्सचर आहे आणि त्या मिक्सचरमध्ये दोन किंवा दोनपेक्षा अधिक काही सबस्टन्सेस आहेत आणि जे आपल्याला सेपरेट करायचे आहेत. सो याआधी जर आपण पाहिलं बेसिक क्रिस्टलायझेशनमध्ये आपण जस्ट प्युरिफिकेशन करत होतो की फक्त आपल्याला प्युरिफाय झालेलं असं मटेरियल त्यामधून हवं आहे. बट जर आपण फ्रॅक्शनल क्रिस्टलायझेशनमध्ये पाहिलं तर या ठिकाणी आपल्याकडे दोन ते तीन असे सबस्टन्सेस आहेत किंवा दोनपेक्षा जास्त किती असतील तेवढे की आपल्याला ते सगळे सेपरेट करायचे आहेत एक दुसऱ्यांपासून. ओके, सो फ्रॅक्शनल क्रिस्टलायझेशन इज अ प्रोसेस वेअर इन टू ऑर मोर सॉल्युबल सबस्टन्सेस हॅविंग वाईडली डिफरंट सॉल्युबिलिटीज इन द सेम सॉल्वंट ॲट रूम टेम्परेचर आर सेपरेटेड बाय क्रिस्टलायझेशन. सो बेसिकली या प्रोसेसमध्ये काय होतं की या ठिकाणी दोन किंवा दोनपेक्षा अधिक सबस्टन्सेस आहेत जे की सोल्युबल आहेत. ओके, म्हणजे जे की त्यामध्ये डिझॉल्व होऊ शकतात. आपल्याला जे पण सोल्युशन दिलं असेल त्यामध्ये ते डिझॉल्व झालेले आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या हे जे सगळे सबस्टन्सेस आहेत तर त्या सगळ्यांच्या प्रॉपर्टीज बऱ्याचशा वेगळ्या वेगळ्या आहेत, पण तरीही आपण ॲट दी रूम टेम्परेचरवरती ते जे सबस्टन्सेस आहेत तर ते क्रिस्टलायझेशन मेथडने आपण सेपरेट करणार आहोत. सो हे कसं करायचं इंटरेस्टिंग आहे आपण बघूया. सगळ्यात पहिल्यांदा मिक्सचर्स ऑफ टू सॉल्युट्स ए अँड बी आर डिझॉल्व इन अ सुटेबल हॉट सॉल्वंट टू प्रिपेअर अ सॅच्युरेटेड सॉल्युशन. सगळ्यात पहिल्यांदा आपण एक सॅच्युरेटेड सॉल्युशन तयार करणार आहोत. ही प्रोसेस यासारखी नाही आहे, जराशी वेगळी आहे, पण जस्ट फॉर रेफरन्स मी या ठिकाणी हे इमॅज ठेवलेलं आहे. नेक्स्ट असं आहे, सगळ्यात पहिल्यांदा आपण दोन सॉल्युट घेतले. सपोज की एक सॉल्युट ए आहे, दुसरं सॉल्युट बी आहे. या दोघांना आपण डिझॉल्व केलं एका सुटेबल सॉल्वंटमध्ये. मग तेच कोणतंही असेल, वॉटर, इथाईल वगैरे जे पण असेल तर त्याच्यामध्ये. ते डिपेंड की ते सॉल्युट कोणते कोणते सॉरी डिपेंड की ते सॉल्युट कोणते कोणते आहेत. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे त्याच्यापासून आपण एक सॅच्युरेटेड सॉल्युशन तयार केलं. द सॅच्युरेटेड सॉल्युशन इज फिल्टर्ड टू रिमूव्ह डस्ट पार्टिकल अँड देन अलाउ टू कूल. सो आता हे जे आपल्याकडे आलेलं सॅच्युरेटेड सॉल्युशन आहे जे की आपण हॉट सॉल्वंटमध्ये तयार केलं होतं, सो याला आता आपण छान असं फिल्टर करणार आहोत. फिल्टर केल्यानंतर याच्यामध्ये ऑब्व्हियसली जे डस्ट पार्टिकल्स वगैरे असतील तर ते वरती रेसिड्यूच्या फॉर्ममध्ये राहतील आणि आपल्याला एक छान असं फिल्टरेड सॉल्युशन या ठिकाणी मिळणार आहे. सो आता याला ऑब्व्हियसली कूल करायला ठेवावं लागेल कारण हे हॉट होतं. सो आता याला आपण कूल करणार आहोत. सो ॲज द सॉल्युशन कूल्स, जेव्हा हे सॉल्युशन कूल होईल किंवा थंड होईल, द सॉल्युट विच इज लेस सॉल्युबल, यामध्ये आपण पाहिलं की दोन सॉल्युट आहे, दोघांच्या सॉल्युबिलिटीज वेगवेगळ्या आहेत. सो त्याच्यामुळे काही लवकर सॉल्युबल होणारे असतील, काही लेस सॉल्युबल असतील, काही हायली सॉल्युबल असतील. ओके, सो या ठिकाणी असं तरी असं काही नाही तर काहीतरी पार्टिकल असणारच आहे की जे लेस सॉल्युबल असणार आहे. सो जे लेस सॉल्युबल आहे तर ते सगळ्यात पहिल्यांदा क्रिस्टलाइज होणार. ऑब्व्हियसली त्याचे क्रिस्टल्स लवकर तयार होणार आणि द क्रिस्टल्स आर फिल्टर्ड. आणि मग ते क्रिस्टल्स तयार झाले की पुन्हा एकदा त्याला आपण फिल्टर करतो. मग अशी ज्या पद्धतीने आपण आधीच्या प्रोसेसमध्ये केलं होतं त्याप्रमाणे क्रिस्टल्स तयार झाले की त्या सॉल्युशनला आपण पुन्हा एकदा फिल्टर करतो. या ठिकाणी आपल्याला छान क्रिस्टल्स पाहायला मिळतील. सो ते क्रिस्टल्स आपण रिमूव्ह करणार आणि त्याला ड्राय करणार. ओके, द मदर लिकर इज कॉन्सन्ट्रेटेड बाय इव्हॅपोरेटिंग द सॉल्युशन सॉरी सॉल्वंट. आणि जेव्हा या ठिकाणी सॉल्वंट इव्हॅपोरेट होणार तेव्हा त्यापासून शेवटी जे काही मटेरियल तयार होईल ज्याला आपण शेवटचं रेसिड्यू असं म्हणतो, लेफ्ट ओव्हर मटेरियल म्हणतो, तर त्याला आपण म्हणणार आहोत मदर लिकर. द सेकंड सॉल्युट, आता या ठिकाणी दुसरं जे सॉल्युट आहे तर ते या मदर लिकरपासून क्रिस्टलाइज होणार आहे. पहिल्यांदा आपण काय केलं, जे पहिलं सॉल्युट होतं त्याची सॉल्युबिलिटी कमी होती सो ते पटकन क्रिस्टलाइज झालं, त्याला आपण रिमूव्ह केलं. आता जे उरलेलं सबस्टन्स आहे त्यामध्ये दुसरं सॉल्युट आहे, आता त्याचं क्रिस्टलायझेशन या ठिकाणी होणार आहे. आणि ते दुसरं सॉल्युट जे आहे आपल्याकडे ते कशामध्ये प्रेझेंट आहे, मदर लिकरमध्ये. ओके, मदर लिकर म्हणजे काय, जे एक रिमेनिंग पार्टिकल आहे त्याला आपण थोडक्यात मदर लिकर म्हणू शकतो.
सो त्याच्यामध्ये दुसरं सॉल्यूट प्रेझेंट आहे. सेम त्याला पण आपण क्रिस्टलाइज करणार आहोत. क्रिस्टलाइज झाल्यानंतर त्याचे क्रिस्टल्स आपण फिल्टर करणार आहोत. फिल्टर केल्यानंतर आपल्याला खाली फिल्ट्रेट मिळेल आणि वरती क्रिस्टल्स मिळतील. ते क्रिस्टल्स आपण ड्राय करणार आणि अशा पद्धतीने आपल्याला ए सॉल्यूट आणि बी सॉल्यूट या दोघांचे वेगवेगळे क्रिस्टल्स पाहायला मिळतील. ओके, सो इन धिस वे आपण प्युरिफिकेशन करणार आहोत, सेपरेशनही करणार आहोत या दोघांचंही, किंवा जे पण इतर सबस्टन्सेस प्रेझेंट असतील त्याप्रमाणे त्यांच्या सॉल्युबिलिटीप्रमाणे आपण त्यांना अशाच पद्धतीने सेपरेट करणार आहोत. सो आय होप की तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये क्रिस्टलायझेशन सोबतच प्युरिफिकेशन ऑफ सॉलिड्स हे दोन टॉपिक समजले असतील. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण डिस्टिलेशन पाहणार आहोत आणि त्यानंतर आपण पाहणार आहोत क्रोमॅटोग्राफी. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय, टेक केअर.